बोल येशू मस्ती की जय हालेलुया प्रभू येशू रोज काल आज आणि गणक सारखा आहे न बदलणारा देव आहे तो आपल्यावरती प्रेम करतो लक्षात ठेवा रोज देवाचं वचन ऐकणं म्हणजे देवाच्या इच्छेनुसार जगणं अमेन फ्रेझ लॉर्ड सगळ्यांनी आपले बायबल घेऊन बसा सगळ्यांनी आपल्या घरामध्ये बसा आणि बघा की देव तुमच्याशी बोलतोय कारण देवाचं वचन एका वेळेला सगळ्या जगाशी बोलू शकतात बायबल आपण काय शिकत आहोत या आठवड्यात या आठवड्यात आपण शिकत आहोत की विश्वासाची ढाल yes. पुढं करणं खूप महत्वाचं आहे yes. लोक माझ्याकडे येतात आणि म्हणतात की पास्टर मी अनेक विचाराने त्रासलेलो आहे yes, पास्टर मी रोज आणि रोज या दुःखात जगतोय एक माणूस माझ्याकडे आला तर तो पास्टर मी सायकल चालवत असो मी घरात असो शैतान माझ्या काळात सतत बोलत असतो हो yes. मी म्हटलं ब्रदर तुम्हाला सैतान जर बोलतो तर तुमच्याकडे अधिकार आहे आणि मी नेहमी ते उदाहरण देतो कुठलं उदाहरण एक दिवशी yes. मी सोनईमध्ये होतो गावात आणि मी एका घरात प्रार्थना करत होतो आणि प्रार्थना करताना मी थोडं एक पन्नास फुटावरती पंच्याहत्तर फुटावरती yes. मी एक विचित्र चित्र पाहिलं मी पाहिलं की एक आईने आपल्या लहान लेकराला ताट वाढून बाहेर बसवलं जेवायला आणि मुलगी जेवत बसली होती लहान लेकरं होतं तीन चार वर्षाचं लेकरं असेल आणि आई घरात गेली स्वयंपाकाला तर कुत्रं आलं आणि कुत्रं आलं आणि त्या मुलीच्या ताटामध्ये त्याने तोंड घातलं आणि ते तोंड घालून ते अन्न ते खायला लागलं आणि त्या लेकराने पाहिलं आहे कुत्रं आलं ती रडायला लागली आणि ते कुत्रं खातंय ते रडते आणि हा कुत्रं तिचं अन्न खातंय पण ज्यावेळेस आई घरातून बाहेर आली आईने फक्त म्हटली हार्ट आणि ते रे तर कुत्रं पळून गेलं Yes. <laughs> मी दोन चित्र पाहिले एक तर मुलगी जी होती तिने कुत्र्याला पाहिलं आणि तिला ते कुत्र्याची भीती वाटली ती कुत्र तिला म्हंटल ही काय मला मारणार आहे हे लहान लेकरू आहे आणि कुत्र ते, ते अन्न खात होते पण ज्यावेळेस आई आली एकाच आवाजात कुत्र पळून गेलं yes. फरक काय फरक काय फरक आहे की ती मुलगी जी होती तिला माहित नव्हतं त्या लेकराला हे कुत्र्याला हाकलायचं कस yes. आईला माहीत होतं कुत्र्याला एका शब्दात तो माझ्या पळून जाणार यस yes. सेम वे ज्या दिवशी तुम्ही येशूकडे आला प्रभूश्वर विश्वास ठेवला बायबल सांगतं प्रभूने आपल्याला त्याच्या नावामध्ये अधिकार दिले लोक yes, धाव लोक धाव अध्यायमध्ये आलात आणि yes. सतरा वचन लोक धाव अध्याय सतरा वचन नंतर ते सत्तर जण आनंदाने माघारी येऊन म्हणाले हे प्रभू तुझ्या नावाने भूते देखील माझ्या आमच्या स्वाधीन होतात ना अठरा वचन तेव्हा तो त्याला म्हणाला मी शैतनाला विजय सारखे आकाशातून पडलेले पाहिले पाहिले मी आकाशा ना ना मी आकाशातून पडताना पहा साप व विंचू पाहिलेला तुडविण्याचा वैराच्या सर्व शक्तीवर अधिकार देतो वैरी कोण आहे माणूस नाहीये शैतान शैतानाच्या सर्व शक्तीवर मी तुम्हाला प्रो म्हणला अधिकार देतो पृथ्न आणि तुम्ही तुम्हाला काहीच कोणत्याही प्रकारे बांधणार बांधणार नाही तुम्हाला कोणत्याही प्रकारे काहीच बांधणार नाही कोणी तुमच्या विरुद्ध काही करो करणी करो जादू जादूटणा करो लिंबू फेक नथिंग विल हॅपन टू यू तुम्हाला काय होणार नाही कारण yes. बायबल सांगतं वैर्याच्या सर्व शक्तीवर देवाने आपल्याला अधिकार दिला त्या आईला माहित होतं yes. शाहीत कुत्र्याला कसं पळवायचं यस yes. बायबल मध्ये लिहिले की तुम्हाला जर माहित नाही शैतानाला कसं पळवायचं विश्वासाने देवाचं वचन बोलून तुम्ही तुमचं अन्न तो खातोय yes. तुमची तुमचं संपत्ती तो चोरतोय yes. तुमची झोप तो उडवतोय अनेक विचार तुम्हाला देतोय आणि तुम्ही गप्प आहात त्या मुलीसारखे रडत बसलेत yes. दे म्हणतो अरे काठी घे हकल त्याला म्हणजे त्या कुत्र्याला पण तुमच्याकडे अशी काठी आहे वचनाची Amen. जी शैतानाला अशी लागते की तो बघत नाही लॉड आय होप तुम्हाला कळते देवाचं वचन ए लॉडू पण बायबल सांगतात परत मार्क पाचव्या अध्यात येऊया बायबल असं सांगतं मार्क याचा पाचवा अध्याय मिळालं इथं असं लिहिलंय बायबलमध्ये लिहिलंय की प्रभू येशू ख्रिस्त जो होता तो एका घरी चालला होता आणि मध्ये सभासच्या घरी त्याचा मुलगी आजारी होती आणि yes. मध्ये काल आपण वाचल की रक्तसरावी बाई भेटली तिच्या विश्वासाने देवाने तिला आरोग्य दिलं पण बायबल पुढे सांगतं पस्तीसच्या वचनात काय झालंय का मार्क पाचवा अध्याय पस्तीचं वचन तो बोलत असता सभास्थानाच्या अधिकाऱ्यांच्या हेतून कोणी आले व म्हणाले तुझी मुलगी मरण पावली आहे ना बायबल सांगते येशूला घेऊन हा अधिकारी आपल्या घरी चालला कारण त्याची मुलगी आजारी होती मध्ये रक्तस्रावी बावी भेटली आणि ते प्रभूंनी तिला बरं केलं तुझ्या विश्वासान बरं झालं पण प्रभू परत त्याच्या घरी चालला प्रार्थनेला त्याच्या मुलीसाठी प्रार्थना केलेला पण एक बातमी आली घरी येऊन की तुझी मुलगी मेली आता येशू ख्रिस्ताला घरी आणू नको काही फायदा नाही पण पुढं ऐका गुरुला आणखी श्रम कशाला देतोस तेव्हा येशू त्या सांगितलेल्या शब्दाकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला भिवू नको विश्वास मात्र धर आ येशूने ऐकलं की मुलगी मेली सभास्थानाच्या अधिकाऱ्याने ऐकलं मुलगी मेली पण येशू म्हणतो त्याच्याकडे लक्ष देऊ नको देऊ नको भिवू नको यस yes. विश्वास ठेव yes, सी याच्यात खूप मोठा अर्थ आहे प्रभू शुला तुम्हाला मला काय सांगायचंय वाईट बातमी शैतानाच्या बातम्या येऊन तुमच्या हृदयाला स्पर्श करतील तुमच्या मनात वाईट विचार आणतील भिवू नका कारण ज्या देवावर yes. तुम्ही विश्वास ठेवलाय yes. तो प्रत्येक वाईट बातमी चांगलीत बदलायला सामर्थे वान देवे तो आपल्यापासून दूर नाही तो आपल्यामध्ये राहतो म्हणजे बायबल जो जगात आहे त्यापेक्षा जो तुमच्यात आहे तो मोठा आहे ना पुढे असलेली काय झालं मग त्याने पेत्र व याकोब व याकोबाचा भाऊ योहान शिवाय कोणाला आपल्या मागून येऊ दिले नाही तीन लोकांना घेतलं पेत्र योहान आणि ते अधिकाराच्या घरी आले तेव्हा रडत असलेल्या व फारच अंकांत करत असलेल्या लोकांची गडबड त्यांनी पाहिली हा आत जाऊन तो त्यांना म्हणाला तुम्ही कशाला गडबड करता व रडता मूल मेले नाही तर झोपेत आहे मूल मेले होते लोक रडत होते येशू जवळ येऊन म्हणतो कशाला गडबड करता मूल मेले नाही तर झोपेत आहे काय लिहिलंय पुढच्या वेळेस आपण बघणार आहे देवासाठी प्रत्येक गोष्ट जिवंत आहे तेव्हा पुढं कुठलीच गोष्ट मेलेली नाही यस yes. आणि तुम्ही आणि मी जे देवाचे लेकर आहोत आपण मी त्याच्याच नजरेने पाहूया yes, yes, माझा विश्वास प्रत्येक मेलेल्या गोष्टीला जिवंत करेल yes. माझा तुटलेला संसार संसार माझ सगळे मेलेले स्वप्न yes. देव जिवंत करायला yes. सामर्थ्य तुला लेकर होत नसेल डॉक्टर yes. म्हटले असेल संपलंय काळजी yes. करू नको देव तुझी बंद कुस ती कुस वाहती करेल अमेन तुला लेकर होणार एक बाईन माझ्याकडे आली आता साक्ष दिली ते फास्ट डॉक्टरनी डॉक्टर माझ्या सर्व गर्भाशयाच्या नसा बंद आहेत मला लेकरू अजिबात होणार नाही मी तिला सांगितले डॉक्टरची रिपोर्ट आहे डॉक्टर आपले मित्र आहेत आपल्यासाठी चांगलं करतात पण माणूस माणूस आहे आणि देव देव आहे तिला नावात आम्ही प्रार्थना केली तिला दिवस गेले आणि yes. आज ती बाळ घेऊन आली आणि म्हंटली प्रभू येशूने मला बाळ दिले जे डॉक्टरनी सांगितलं तर होणार अमैन लुल्लुया आज देव तुझ्यासाठी ते काम करेल पुढे असले वसुया तेव्हा ते तिरस्कार करीत त्याला हसू लागले पण तो त्या सर्वांना बाहेर घालून मुलीचा बाप व तिची आई व आपल्याबरोबर जे होते त्यांना घेऊन मुलगी पडली होती ते, ते आत गेला आणि मुलीचा हात आपल्या हाताला हातात घेऊन तो तिला म्हणाला तलिथा कुमी म्हणजे मुली मी तुला सांगतो उठ आणि लगलीच ती मुलगी उठू चालू लागली बायबल सांगतो येशू आत गेला मुलगी मिळलेली आहे येशुनी तिचा हात घेतला आणि म्हटला ऊट तलिता कोमी म्हणजे मुली आणि बायबल सांगतात ती उठली आणि चालू, चालू लागले लाग ना प्लीज कृपा कोण ऐका वचन कारण ती बारा वर्षाची होती आणि लागलेच ते मोठ्या विस्मयाने आश्चर्य पावले तेचाळीस आणि हे कोणालाच कळू नये अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली मग त्याने तिला खावेला देणं सांगितले ना प्रश्न आहे ज्यावेळेस वाईट बातमी आली की तुझी मुलगी मेली येशू घरात येण्या अगोदर त्यावेळेस त्या माणसाने जर येशूला घरी नसतं नेलं येशूच्या वचनावरती विश्वास ठेवून तर मुलगी जीवन झाली असते का नाही येशू त्याला काय म्हणला प्रभू येशू भिवू नको विश्वास ठेव आणि बाबी सांगत त्याने कोणाचे शब्द ऐकले नौकर जो येऊन सांगितलं तुझी मुलगी त्याचे का प्रभू येशूचे प्रभू यशू आज तुम्ही कोणाचं ऐकणार आहात प्रभू येशूचे हे सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं या yes. माणसाने येशूर विश्वास ठेवून आपली मुलगी मेलेली उठ जिवंत झालेली yes. पाहिली येशोर आज अनेक लोक याच्यामुळंच आज त्यांच्या जीवनात त्रास आहेत yes. ते जगाचं ऐकतात याचं ऐकतात त्याचा ऐकतात आणि प्रार्थनेला येत नाही चर्चला yes. येत नाही येशूबरोबर चालत नाही yes. आणि त्यामुळे त्यांच्या जीवनातल्या गोष्टी मेलेल्या आहेत पण आज तुम्ही प्रभू येशूच ऐकलं जो जात धर्म घेऊन नाही आला yes. पण देव प्रीती आहे आणि देव तुम्हाला तारायला आलाय त्याच जर ऐकलं तर आजपासून ज्या गोष्टी मेलेल्या आहेत yes. येशूच्या नावात स्वप्न मेलेले असतील yes. संसार तुटलेला असेल लेकर वाईट मार्गाला असतील yes. आजारामुळे तुझं शरीर मेलेलं असेल येशूच्या नावात जिवंत होणार विश्वासाची yes. ढाल वापरा लुया डोळे बंद करा आपण प्रार्थना करूया डोळे बंद करा आपण प्रार्थना करूया आज आपलं हृदय येशू प्रभू येशूला द्या Yes. प्रभूशू ला सांगा प्रभू मला तू पाहिजे yes. आणि बायबल सांगते जितके त्याच्यावर विश्वास ठेवतात तितके त्याला लेकर होण्याचा तो अधिकार देतो yes. पूर्ण हृदयाने विश्वासाने अर्थ समजून मागे प्रार्थना करा म्हणा प्रभू येशू हे प्रभू येशू मी पूर्ण हृदयाने मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो तुझ्यावर विश्वास ठेवतो तो जिवंत देवाचा पुत्र जिवंत देवाचा पुत्र आहे धन्यवाद प्रभू येशू धन्यवाद प्रभू येशू तू माझ्यासाठी आला तू माझ्यासाठी आला माझ्या पापांसाठी माझ्या पापांसाठी वधस्तंभावर वधस्तंभावरती प्राण दिला आणि स्वर्गीय पित्याने आणि स्वर्गीय पित्याने तुला तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवलं तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवलं असं माझा विश्वास असं माझा विश्वास आहे मला क्षमा कर प्रभू मला क्षमा कर प्रभू प्रभू येशू प्रभ येशू तूच माझा तूच माझा तारणारा देव आहे तारणारा देव आहेस प्रभु येशू माझ्या हृदयात येशू माझ्या हृदयात ये प्रभयेशु येशू तुझ्या नावावर तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारत माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे मी कबूल करतो मी कबूल करत आहे मी जिवंत देवाचं लेकरू आहे जिवंत देवाचं लेकरू आहे प्रभु येशू च्या नावावर प्रभयेशूच्या नावा माझं तारण झालंय माझं तारण झालेलं आमेन अमेन आपल्या आजारे बघावर हात ठेवा आम्ही प्रार्थना करेल फादर हे तुझे लेकर आहेत आणि यांना आम्ही प्रविष्णात आशीर्वाद देतो आत्मने कृपेने वचनाने देवाच्या प्रीतेने आशीर्वादितवा Yes. प्रभ येशूच नाव त्यांना देण्यात ठेवण्यात yes. त्यांना yes. शैतान तुझा काय अधिकार नाही कारण देवाने त्यांना काळोखाच्या काढलंय yes. आणि त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून घातलंय yes. प्रत्येक अविश्वास प्रत्येक वाईट विचार सगळे त्यांच्या मनाला गांजून टाकणारे विचार yes. मी आज्ञा देतो सोड त्यांचं मन शैतान येशूच्या नावात yes. सगळे येणारे शैतानचे जळ त्या किमान शैतनाचा इम्पॅक्ट शैतनाचा परिणाम शैतानाचं सगळं डोमिनियन अधिकार मी यांच्या जीवनावरून ये सूचनात तोडतो नाव आजार रोग मरण yes, कॅन्सर yes. सगळे आजार पॅरालाइज निघून नाव जाडण्या बऱ्या नाव आणि पूर्ण शरीर डोक्या असून तो पायापर्यंत प्रदूषण बरं yes, रक्त वाढवलं जा रक्त शुद्ध हो किडण्या नवीन हो लिव्हर नवीन हो धन्यवाद मनके नवीन हो डोळे बरे हो कान उघडले जा जीभ उघडली जा ब्रेन बरी हो बुद्धी चालायला लाग आणि पोटात आणि पायात आरोग्य व्हायला युरिन प्रॉब्लेम गेट आउट इन जीजस ने प्रभू दारूचे आत्मे घर तोडणारे आत्मे त्यांच्यावरती कर्जाचे आत्मे अशांतीचे आत्महत्या निघून जा प्रविष्ट मी आज्ञा देतो प्रभूशी बरे व्हा आजपासून प्रभू येशूच्या नावामध्ये लॉर्ड त्यांना वचन वाचायला आणि विश्वास वाढायला मदत कर मी आज्ञा देतो आजपासून तुम्ही सुखी व आनंदी असणार तुमचा प्याला भरून येशूच्या नावात अमेन अमेन बारा तेरा चौदा मे ला म्हणजे या महिन्यात न अहमदनगर मध्ये मोठी आशीर्वाद सभा आहे yes. प्लीज या मॅथ्यू मॅथिकोळा देवाचे अभिषेक सेवक येत आहेत आजारांना घेऊन या त्रासातील लोकांना घेऊन या तुम्ही या तुमची राह बाहेरून येणाऱ्या लोकांची बाहेरगावून येणाऱ्या लोकांची राहण्याची खाण्याची सोय केली फुकट देव आजारांसाठी प्रार्थना आपण करणार प्रभू त्यांना आरोग्य देईल प्लीज या yes. आणि रोज साडेआठ वाजता आपण बघूया आणि त्याचप्रमाणे ज्यांना येशू माहीत नाही त्यांना सांगा हे तुम्ही सबस्क्राईब करू शकता दुसऱ्यांना हा मेसेज सांगायला लिंक फॉरवर्ड करू शकता देव बाब तुम्हाला आशीर्वाद देऊ yes. आमेन यू